नमस्कार। पनीर बसुंदीसाठी फुल क्रीमवालं दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर, 10 चमचे साखर, 50 ग्रॅम पनीर, अर्ध गाजर आणि बाजारात मिळणारा दुधाचा मसाला। आता आपण गॅस ऑन करूया आणि दूध गरम करत ठेवूया। दूध मध्ये मध्ये ढवळत राहायचंय, खाली तळाला चिकटता कामा नये म्हणून। दहा मिनिटं झाली आहेत, दूध असंच ढवळत राहायचंय। थोडा घट्टपणा आला की त्यामध्ये आपण गाजर ॲड करूया। पहिलं गाजर ॲड केलं की ते दुधाबरोबर शिजून येतं, व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे। हे व्यवस्थित एकजीव झालंय, आता आपण पनीर ॲड करूया। जास्त घट्टपणा येत असेल तर थोडं दूधही ऍड करू शकता। सतत ढवळत राहायचंय। आता व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे, आता आपण साखर ऍड करूया। मी इथे 10 चमचे साखर घेतली आहे, तुम्ही कमी जास्तही करू शकता आवडीप्रमाणे। आता बाजारात मिळणारा दुधाचा मसाला आहे तो ऍड करूया। आता आपली होत आली आहे, बासुंदी झाली आहे। आता तयार आहे बासुंदी। ही तुम्ही रूम टेम्परेचरवरती थंड करूनही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही।